चोवीस तारखेच्या अल्टिमेटमवरून जरांगे ठाम आहेत. आता पुढचं लक्ष बीडच्या सभेवर आहे. तर मंत्री छगन भुजबळांनी जरांगेंवर जोरदार हल्लाबोल करण्याऐवजी उपरोधिक टोले आणि चिमटे काढले, पाहूया. देव जरी आडवा आला तरी ही मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. इथे देवाची सुद्धा पर्वा नाही, इथे सरकार काय चीज आहे. जरांगे पाटलांच्या अल्टिमेटमला 48 तास राहिले. त्याआधी परभणीच्या शेलू गावातून जरांगे पाटलांनी पुन्हा कडक इशारा दिलाय. देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणापासून कोणी रोखू शकत नाही असं जरांगे पाटील म्हणाले. तर जरांगेंना भुजबळांनी उपरोधिक टोले लगावले. मराठा समाजाला अवघड आरक्षण मिळणं अवघड नाही, कारण मराठा समाजाच्या नोंदी ह्या ओबीसी आरक्षणात सापडल्यात. त्यामुळे मराठा आरक्षण, मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात जाणार, 100% जाणार. देव जरी आडवा आला तरीही मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. मर्यादेचा विषय, तर तुम्हाला मर्यादा जर वाढवायची असेल आरक्षणाची 50%, अगोदर मराठा समाज ओबीसी आरक्षणात घ्या. तुम्हाला काय वाढवायची तेवढी वाढवा. अरे देव काय, देव 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 सुद्धा घाबरणारच ना त्यांना, असं काय करतो देवांचं काय, ते त्यांना बरोबर आहे ना त्यांचं, त्याच्यामुळे चूक असं काय. म्हणून तर म्हटलं की इथे देवाची सुद्धा पर्वा नाही, तिथे सरकार काय चीज आहे. ते म्हणतील त्याप्रमाणे आपण जाहीर काढला पाहिजे आणि नवीन नवीन चांगल्या अभिनव कल्पना त्यांच्या डोक्यात येत असतात, त्याचा म्हणून आदर राखायला शिकलो पाहिजे. गुरुवारी सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगे पाटलांची भेट घेतली, मात्र सगे सोयरे या शब्दावरून चर्चा फिसकटली. जरांगेंचं म्हणणं आहे की सगे सोयरे म्हणजे आईचे नातेवाईक, आईची जात मुलांनाही लागू शकते आणि सगे सोयरे म्हणजे व्याही सुद्धा. या सर्वांना ओबीसीचं जात प्रमाणपत्र मिळावं असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. तर शिष्टमंडळातले मंत्री गिरीश महाजनांचं म्हणणं आहे की सगे सोयरे म्हणजे काका पुतणे वडिलांची जात मुलांना लागणार. आता जरांगेच्या प्रमाणे व्याहींना नोंदीवरून दाखले देण्याची मागणी करतायत. त्यावरून भुजबळांनी अभिनव कल्पना म्हणत चांगलीच उपरोधिक टोलेबाजी केली. तिचा मुलगा तिच्या मुलाला तिचंच आरक्षणाचा लाभ घेता येत नाही, म्हणजे ही किती मोठी शोकांतिका. याच्यापेक्षा रक्ताचा नातं कोणचा असू शकतो. मग तुमचं रक्ताचं नातं म्हणजे काय, कालही विचारलं मी हा विषय. ते म्हणले रक्ताचं सोयरा म्हणजे त्याचा चुलता, त्याचा पुतण्या. म्हणलं सोयरा कवा झाला पुतण्या. सोयऱ्यांवर तुम्ही ठाम आहात. त्यांनी लिहिलेले चारही शब्द त्यांची व्याख्या काय, काल विचारलं मग सांगा ना तुका, म्हणून सांगा ना तुमची व्याख्या काय. ते म्हणते त्याचा पुतण्या, पुतण्या सोयरा होत असतो का, पागल समजता का तुम्ही आम्हाला. अहो त्याच नाही, चारही शब्द ठाम आहे. मी आलोच नसतो, माझा पाठिंबा आहे त्यांना, द्यायला पाहिजे सगळ्यांना. व्यायचे व्याई व्यायचे व्याई व्यायचे व्याई, जिची कोण असतील ना, जेवढी साखळी काढणी घेईल तेवढी सगळ्यांना द्या. आणि हे सगळं करण्यासाठी जे रोज नवीन नवीन काही ना काहीतरी त्यांच्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत, अभिनव कल्पना येतात त्यांच्या मनामध्ये, आणि परत सगळे मंत्री तिकडे जाणार, त्यामुळे तिथेच तर मंत्र्यांची राहण्याची सोय करून टाकली आपण, आणि तिथेच सेक्रेटरीची सुद्धा राहण्याची सोय केली, तर जी आर ताबडतोब निघत जाते. मी आता त्या सगळ्या जे आहेत, म्हणजे काही भाषणं केली ते सगळे मी आता पाठीमागे घेतो आहे आणि जरांगेंच्या ज्या अभिनव कल्पनांना पूर्णपणे सपोर्ट करतो आहे. जरांगेंचा अल्टिमेटम संपण्याच्या एक दिवस आधी बीडमध्ये सभा आहे, मात्र त्यानंतर मुंबईकडे ट्रॅक्टर मोर्चा धडकेराचं बोललं जात आहे. अद्याप तशी घोषणा काही झालेली नाही आहे, पण शेलूच्या सभेतून जरांगेंनी अप्रत्यक्ष इशारा दिला, त्यावरून भुजबळांनी डिवचले. विनाकारण नोटिसा दिल्यामुळं मराठे आता जास्तच जायचं म्हणाले, कुठं जायचं म्हणलं नाही माहित बरं का. पण पण आपण काय म्हणलं नाही, त्यांना आणखीन ठरलंच नाही. अरे बाबा जायचं नाही, पण काय अडचण आहे बाबा. समजा आम्हाला जायचंच नाही पण जायचं ठरलं, काय अडचण आहे बाबा. आम्हाला मुंबई बघायचं नाही काय, म्हणजे सगळी दुनिया बघायची. आम्ही बघितलं काम काय झालं, तुमचे रोड कसले आहेत आम्हाला बघायचे. तुम्हाला अडचण काय, मुंबई आमची नाही का. मुंबई मुंबई काय चीज आहे, त्यांनी हुकूम सोडलेला आहे ना. प्रश्न मिटला कसली मुंबई, काय घेऊन बसला तुम्ही. मुंबईचं कौतुक त्यांच्या पुढे तुम्ही करता, आणि पुढच्या मेळाव्यामध्ये त्यांच्या बाजूने भाषण करणार आहे. याआधी ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळ जरांगेंवर चांगलेच तुटून पडायचे, मात्र आता भुजबळांनी पत्रकार परिषदेतून टोकाचे शब्द न वापरता उपरोधिक चिमटे काढले. मी तर सपोर्ट करतोय, काय आणि सरकारने ओबीसी जे आहे
कारण नाहीतर ते काहीतरी मोर्चावर वगैरे घेऊन येतील काय, आणि त्यांनी सांगितलं की सरकारला फार भारी पडेल, त्यामुळे सरकारने जे घाबरून ही सगळी कामं ताबडतोब करायला पाहिजेत असं मला वाटतं. त्यांचंही मागण्या फार लॉजिकल आहेत, नियमाला धरून नाहीत. सरकारला भेटी धरायचं काय, सरकारच जे आहे थोडंसं जे आहे नाहीतरी ऐकत नाही अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. ते सांगितल्याबरोबर ताबडतोब हुकार द्यायचा, मोकळा व्हायचं, जिहार काढायचं, तर ते वाटाघाटी करत बसतात, वेळ काढतात सरकार सगळे. जरांगेंनी सरकारला भेटीच नाही धरलं आहे, सरकारने जरांगेला भेटी धरलेलं आहे. काय ते सांगतात आणि हे लोक काम करतच नाही ताबडतोब, वेळ काढत आहेत, मंत्र्यांना पाठवत आहेत, चर्चा करत आहेत, उलट आहे. भुजबळ आणि टोलेबाजी केली असली तरी जरांगे पाटील मात्र जुन्याच मूडमध्ये. नाव न घेता जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा भुजबळांना निवडणुकीत गुलाल लागू देऊ नका अशा सूचना मराठ्यांना केल्या. काल सरकारला सांगितलंय तुम्ही पुन्हा प्रयोग करू नका, तुम्हाला जळ जाईल, तुमच्या नोटिशी वापस घ्या. घेतल्या तर ठीक, नाही तर तिचा सन्मान करा. आपल्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय आपण हटतच नसतो, कोणाला काय करायचं ते करा. आणि याच्यात पोलिसांचा काही दोष नाही, हे चार दोन जण वरून सांगत येत, ते खाली करतात, वरचे कोणी ते आपल्याला माहित आहेत. त्याला उद्या दारात यायचं आहे आपल्या, त्याला आयुष्याचा त्याच्या कपाळाला गुलाल लागून द्यायचा नाही. मराठ्यांना आपण बे खानदानी मराठी. सरकार आणि जरांगेंचं सध्या सगे सोयरे या शब्दावरून अडलंय, कारण आईची जात मुलांना आणि व्याह्यांना सुद्धा दाखले द्या असं जरांगे पाटील म्हणतायत. तर तसं झाल्यास मोठा घोळ होईल असं बच्चूकडूनचंही म्हणणं आहे. वडिलाची जात पोराले लागतं, पोरीले लागतं, मायेची जात पोराले लागत नाही. आणि हा बदल फक्त एका जातीत होणार नाही, ते सगळ्यासाठी करावं लागेल, ए सी असेल, एस टी असेल. तर ह्या मोठा घोळ म्हणजे एवढं केलं तर हा मोठा घोळ देशामध्ये होईल आणि एका राज्याचा आणि हा देशाचा प्रश्न आहे. तर या संदर्भात आता कशा पद्धतीनं मला वाटतं त्यात मार्ग काढतील ते पाहू. ते काय ते शब्द लय आले होते, मला वाटतं त्यांच्या कोणी अपेक्षा नाही एवढा शब्द त्यांच्यासाठी. बच्चूकडून पडत नाही असं बी नाही म्हणणार, त्यांच्या कोण आम्हाला नाही ही अपेक्षा लिहायला तेच होते. सगळे सोयऱ्यांवरून जरांगेंची जी मागणी आहे ती कायद्यात बसत नाही असं स्पष्टपणे सरकारनं त्यांना सांगितलं, त्यामुळे मार्ग कसा निघेल हे तुर्तास काहीच सांगता येत नाहीये. नजीर खान सह संजय सरोदे, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.